नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या दुपारच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. नंजनगुड तालुक्यात शुक्रवारी रात्री बिबट्याचा छावा मृतावस्थेत आढळला. परिसरातील शेतकऱ्यांनी याची माहिती वन खात्याला दिल्यानंतर वनमंत्री लोकेश मूर्ती आणि वन्यजीव पशुवैद्य नागराज यांनी या ठिकाणी भेट दिली. हा छावा सुमारे 6 महिन्याचा असून दुसऱ्या बिबट्याच्या हल्ल्यात याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज शवविच्छेदनानंतर व्यक्त होत आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी शवाचे नमुने प्रयोगशाळेकडे चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात 3 महिन्याच्या विश्रांतीनंतर सोमवारपासून हुबळी बेंगळूर विमानसेवा सुरू करण्यात येत आहे. यापूर्वी 10 विमाने बेंगळूर, दिल्ली, मुंबई आणि इतर ठिकाणी सेवेत होती. आता सरकारने केवळ 30% विमानांना सेवेची मुभा दिली आहे. त्यामुळे केरळमधील कन्नूर आणि बेंगळूर येथे हुबळी विमानतळावरून प्रवासी वाहतूक विमाने सुरू होतील. इंडिगो विमाने 13 जुलैपासून सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार अशी आठवड्यातून 4 दिवस बेंगळूरला जातील. हुबळी धारवाड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देणगी दाखल मिळालेली वाहने व मशिनरी हाताळताना दक्षता घ्यावी अशा सूचना केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केल्या आहेत. त्यांनी पालिकेला 32 लाख रुपये किमतीची जेटिंग, रॉडिंग, ग्रॅबिंग मशीन सुपूर्द केली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वतीने ही मशीन देणगी दाखल दिली आहे. अशा प्रकारच्या आणखी 2 मशीनरी देण्याविषयी जोशी यांनी कंपनीला सांगितले. 10वी परीक्षा पेपरचे मूल्यमापन करण्यास कलबुर्गी येथील शिक्षकांनी तयारी दर्शवली आहे. येथे 19 केंद्रांमधून उद्यापासून पेपर तपासणीचे काम सुरू होत आहे. इतर तालुक्यातून येणाऱ्या तपासणीसांची राहण्याची व खाण्याची सोय करण्यात आलेली नाही, पण येण्याजाण्याची सोय व्हावी म्हणून बस सुविधा मात्र उपलब्ध आहे. 55 वर्षावरील शिक्षक, गरोदर महिला आणि ज्यांची मुले लहान आहेत अशा महिला शिक्षकांना या कामगिरीतून मुक्त केले आहे. सर्व पेपर तपासणीसांना आरोग्य दक्षता घेणारे नियम काटेकोरपणे पालन करण्याविषयीच्या सूचना दिल्या आहेत. हे कामकाज साधारणपणे 10 दिवस चालेल असे सार्वजनिक सूचना उपसंचालक रमेश झंकार यांनी सांगितले. रामदुर्ग येथील सिंधनूर तालुक्यातील सुकळपेठ येथे 2 कुटुंबात झालेल्या मारामारीत 4 जणांचा मृत्यू झाला असून 3 जखमी झाले आहेत. 5 महिन्यांपूर्वी घरच्यांच्या मनाविरुद्ध झालेल्या विवाहावरून वादाची ठिणगी पडली. वधूच्या कुटुंबियांना हा विवाह पसंत नव्हता. शनिवारी वधूच्या कुटुंबियांनी धारदार शस्त्राच्या सहाय्याने वराच्या घरच्या मंडळींवर हल्ला केला आणि 4 जणांची हत्या केली. या झटापटीत 3 जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचा पुढील तपास रामदुर्ग पोलीस करीत आहेत. झांसी उत्तर प्रदेश येथून चित्रदुर्ग येथील हिरियूर येथे स्वतःच्या घरी आलेला सैनिक हवालदार DM योगेश वय वर्षे 37 याने क्वारंटाईन करून घेतले आहे. स्वतःच्या घरापासून 1.5 किलोमीटरवर असलेल्या शेतामध्ये सध्या तो तंबू ठोकून राहत आहे. ऑक्टोबरपासून त्याने ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली आहे, पण घरच्यांच्या आग्रहाखातर तो लवकर घरी आला. शेतात बांधलेल्या तंबूमध्ये तो सध्या राहत असून जेवण मात्र त्याला घरातून पाठवले जाते. त्याच्या घरी त्याची वृद्ध आई, मुले आणि पत्नी ही मंडळी राहत असून आपल्यासह इतर मंडळींच्या आरोग्याच्या काळजीपोटी त्याने हा निर्णय घेतला. कोविड रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत आपण तेथेच राहणार असल्याचे त्याने सांगितले. आता हे बातमीपत्र इथेच थांबवते. प्रतीक्षा आहे ती कर्नाटका हेल्थ बुलेटिनची. गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, सुरक्षित रहा, आरोग्य सांभाळा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.